जय जय रघुवीर समर्थ बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम सकल ही ऋषीमुनी भजती तयासी एकचितो सुखधाम एकचितो सुखधाम सर्व समर्थभक्त श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आपण ऐकतो आहोत श्रीयुत सुनील चिंचोलकर यांच्या लेखणीतून साकारलेली आणि प्रकाशक श्रीयुत दिलीप महाजन मोरिया प्रकाशन यांनी प्रकाशित केलेली वेणापावली पूर्णविराम या कादंबरीच्या अभिवाचनामधून संत वेणाबाईंची जीवनगाथा आज भाग नववा श्रावणवद्य प्रतिपदेचा दिवस त्या दिवशी वेणास्वामींवर मठपती म्हणून अधिक अधिकृत संस्कार करून समर्थ चाफळी परतणार होते आज मठाच्या सुनिश्चित केलेल्या जागी वेणास्वामी कायम राहणार होती तिच्या अनेक कडूगोड आठवणी त्या भूमीशी निगडीत होत्या तिच्या पतीनिधनाची दुःखद घटना तिथेच घडली होती तर समर्थांची पहिली भेट होऊन तिच्या आध्यात्मिक जीवनाचा खऱ्या अर्थाने श्री देखील त्याच जागी झाला होता अशा प्रकारे वेणाबाई पुन्हा मिरजेमध्ये आली होती सकाळी समर्थांबरोबर ती भिक्षेस बाहेर पडणार होती तिच्यावर मठपतीचे विधिवत संस्कार करून समर्थांनी तिच्या हाती झोळी दिली वेणाबाईंच्या नेतृत्वाखाली आज समर्थ स्वत भिक्षा मागत होते पुढे वेणाबाई मागे समर्थ आणि इतर शिष्य असा हा वैराग्याचा धगधगीत प्रवाह मिरजेमधल्या गल्ली बोळात चैतन्यासह वाहू लागला समर्थांच्या चमत्काराची आणि दिलील खानाच्या शरणागतीची कथा सर्वत्र पसरली होती त्यामुळे आरंभी बघ्याची भूमिका घेणारे अनेक नागरिक विशेषत तरुण मंडळी भिक्षेमध्ये सहभागी झाली वेणाबाईंचं आणि समर्थांचं हे वानर सैन्य हळूहळू एवढं वाढू लागलं की भिक्षेची वेळ संपेपर्यंत पाचशे माणूस गोळा झालं ही सारी मंडळी मिरजेतील ब्राह्मणपुरीपाशी आली सर्व मंडळी भिक्षा मठात पोहोचती केल्यावर परतणार होती तोच समर्थांनी सर्वांना थांबवलं समर्थ म्हणाले आज मठाचे स्थापनेचा प्रथम दिन आपण सर्व भोजन प्रसाद न घेता गेलात तर माझा रामराय माझ्यावर रागे जाऊन बसेल तेव्हा भोजन प्रसाद घेतल्याविना कोणी जाऊ नये मग लोकांचा उत्साह काय वर्णावा स्त्रिया पुरुष जो तो आपापले कुवतीनुसार कामाला लागला दोन तासात सगळा स्वयंपाक तयार झाला खूप मोठा भंडारा झाला पाचशेहून अधिक माणूस पानावर बसलं सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं एकच उदाहरण आलं होतं स्वत समर्थ आणि वेणाबाई सर्व पंगती संपेपर्यंत जेवायला बसले नाहीत त्यांचं चव सर्वत्र चौफेर लक्ष होतं अत्यंत प्रेमाने आग्रह करून ते वाढप्यांना प्रोत्साहन देत होते या घटनेमुळे मिरजेतील आध्यात्मिक जीवनात एक क्रांतीचं नवं पर्व सर्वत्र सुरू झालं होतं अन क्रांतीच्या या नूतन पर्वाचं सूत्र होतं एका विधवा स्त्रीच्या हाती स्वतः दिलील खान आला होता हे सर्व सामूहिक शक्तीचं सोज्वल सात्विक स्वरूप त्याने प्रथमच पाहिलं दिलील खान थक्क झाला त्याने स्वतने भोजन प्रसाद घेतला सर्वांची भोजनं झाली वेणाबाई समर्थ आणि कार्यकर्ती मंडळी सर्वात शेवटी भोजनाला बसली येथपर्यंत सारं उत्साहाने पार पडलं पण वेणास्वामींना विरहाच्या शोकाग्नीत टाकणारा तो कसोटीचा क्षण अखेर जवळ आला समर्थांचा चाफळला जाण्याचा क्षण आला समर्थ निघणार ही कल्पना वेणाबाईंना असह्य वाटत होती सासरी जातानासुद्धा एवढं दुःख तिला झालं नव्हतं पण ते तिला आता सहन करावं लागणार होतं मठपदी पदाचं मोठेपण सांभाळण्यासाठी समर्थांच्या सत्संगाचा अभाव ही पारमार्थिक यातना तिला सहन करावी लागणार होती वेणाबाईंनी समर्थांना प्रार्थना केली आपल्या चरण पादुका या मठामध्ये असाव्यात भरताने सिंहासनावर रामरायाच्या पादुका ठेवल्या आणि अयोध्येचं राज्यपालन केलं त्याप्रमाणे या मठात गादीवर तुमच्या पादुका असतील हे सारं तिला बोलवत नव्हतं शोकाकुल अंतकरणानेच तिने ही प्रार्थना केली समर्थांनी झोळीतून दासबोधाची एक प्रत काढली आणि ते वेणास्वामींच्या हातात देत समर्थ म्हणाले या ग्रंथामध्ये आता आम्हीच आहोत ऐसे समजावे नित्य वाचन करावे विवरण करावे केवळ देवघरात पूजा अर्चा करू नये ग्रंथाचे स्तवन कोण्या कारणे करावे येथे तो प्रत्ययाची महत्त्वाचा मानावा वीस दशकांचे दोनशे समास सातत्याने विवरता सकळ परमार्थ कळो येईल जो कोणी अनुग्रह मागेल तयास तेथे राहून ग्रंथाची नक्कल करणेस सांगणे संप्रदाय वाढवावा प्रसार करावा पण बाजार भरवू नये अधिकार पाहून अनुग्रह देणे वेणाबाईंनी दासबोधाची ती प्रत घेतली स्वतःचे मस्तकी धारण केली सर्वांसमक्ष समर्थांसमक्ष तिने ती प्रत मठाचे गादीवर ठेवली आपला हट्ट कायम ठेवून वेणास्वामी पुन्हा म्हणाल्या स्वामीजी चरण पादुका हव्यातच सगुणाची नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे ही आपलीच शिकवण आपल्या चरणपादुका असल्या म्हणजे त्या चरणकमलांचा मागोवा घेत घेत प्रत्येक पाऊल टाकून संप्रदाय वर्धिष्णू करायचं कार्य रामकृपे होईल वेणाबाई ही समर्थांची सर्वात लाडकी शिष्या होती तिचा आग्रह त्यांना मोडवेना समर्थांनी आपल्या चरणपादुका वेणास्वामींच्या हाती दिल्या त्या मस्तकास लावून वेणास्वामींनी गादीवर ठेवल्या आणि आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशी तिची अवस्था झाली समर्थांनी तिचा एकंदरीत भाव आणि सगुणाकडचा ओढा पाहून आपल्या झोळीतून राम लक्ष्मण सीता आणि हनुमान या चार पंचधातूंच्या मूर्ती काढल्या आणि त्या स्वहस्ते तिथे स्थापन केल्या समर्थांच्या शुभहस्ते मिळालेल्या त्या मूर्ती पाहून वेणाबाईंचा आनंद गगनात मावेना आपला एक हात उंचावून जणू आशीर्वाद देत समर्थ म्हणाले श्री रामरायाची प्रेरणा होऊन आपली प्रज्ञाशक्ती जागृत होईल यथासमय विविध रामायणे आपण लिहाल रामकथा ब्रह्मांड भेदून पहिल्याड नेण्याचं महान कार्य रामराय तुमच्याकरवी करवून घेईल जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून समर्थ निघणार तेवढ्यात वेणाबाईंनी शंका विचारली महाराज केवळ दासबोधाचं वाचन चिंतन करून आत्मसाक्षात्कार होईल समर्थ हसून म्हणाले मला वाटतं काहीतरी निमित्ताने आम्ही थांबावे म्हणून हा प्रश्न आपण उपस्थित केला पण येषी लेश मात्र संदेह भ्रम असू नये दासबोधास गुरुस्थानी मानून जो कोणी साधक मनोभावे ते वाचून तदनुसार अनुसरण करेल तयास निश्चित आत्मज्ञान प्राप्त होईल एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव येथे भावार्थ महत्वाचा जाणावा जयाचा भावार्थ जैसा तयास तैसा लाभ ठरलेलाच आहे दासबोधाचे अध्ययन झाले म्हणजे दासबोधाचे अनुसरण झाले दासबोधाचे अनुसरण म्हणजे आत्मसाक्षात्कार समर्थांचं बोलणं संपताच वेणाबाईंनी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवलं मनोमन प्रार्थना केली मठाचा व्याप माझेचेनं पार पाडण्याची शक्ती द्या मन सर्वदा अलिप्त असू द्या आणि अखंड अनुसंधान राहील असा आशीर्वाद द्या वेणाने मनातून केलेली प्रार्थना जणू समर्थांनी अंतरीच्या श्रवणेंद्रियांनी ऐकली तथा म्हणून ते दोन पावलं मागे सरकले नंतर मागे वळले आणि जय जय रघुवीर समर्थ ही गर्जना करून भरभर भर चालू लागले समर्थ दृष्टीआड होईपर्यंत वेणाबाई त्यांच्याकडे पाहत राहिल्या त्यांच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला या अध्यायाचं नाव होतं मिरज मठाच्या मठपती वेणास्वामी वेणाबाई नावाचं रोप मिरजेच्या मठात लावून समर्थ चाफळी गेले इकडे हे रोप वाढू लागलं फुलू लागलं बहरू लागलं वेणास्वामींचं संयमित जीवन कोमल अंतःकरण प्रखर प्रज्ञा असाधारण प्रतिभा या सगळ्या सद्गुणांचा सुगंध सर्व मिरज परिसरात पसरू लागला समर्थांच्या आशीर्वादाने वेणाबाईंची प्रज्ञा खरोखर जागृत झाली सीता स्वयंवर हा ग्रंथ त्यांनी सर्वप्रथम लिहून पूर्ण केला प्रत्येक विवाहप्रसंगी अक्षरशः विधी म्हणून पारायण व्हावं एवढा हा ग्रंथ अलौकिक ठरला अनेकांनी वेणाबाईंच्या या ग्रंथाच्या नकला उतरवून घेतल्या विवाह पद्धतीद्वारा हिंदू संस्कृतीचं जे उदात्ततम दर्शन घडतं त्याचं प्रत्यंतर वेणास्वामींच्या सीता स्वयंवराच्या वाचनाने घडतं असं लोक म्हणू लागले वेणास्वामींचा विकास पाहून जळफळणारी मुठभर बुद्धिभ्रष्ट माणसं सोडली तर सारी मंडळी वेणाचं कौतुक करू लागली दर एकादशीस वेणाबाई मठामध्ये कीर्तन करीत तेव्हा हजारो लोक श्रद्धेने श्रवणास बसत मिरजेतील आध्यात्मिक चळवळीचं वेणाबाईंचा मठ हे स्फूर्तिकेंद्र बनलं वेणाबाईंच्या वास्तव्यामुळे मिरज हे महाराष्ट्रातलं मान्यवर असं सांस्कृतिक पीठ समजलं जाऊ लागलं गागाभट्टांसारख्या अत्यंत विद्वान माणसाने समर्थ शिष्या वेणास्वामींची कीर्तनं ऐकल्यावर मुक्तकंठाने त्यांची स्तुती केली वेणास्वामींचा अधिकार समाजाच्या पचनी पडू लागला त्यांच्या काव्यातून प्रकट होणारी सामाजिक ऐक्याची जाणीव हा लोकांच्या चर्चेचा आणि आदराचा विषय होऊ लागला त्यांच्या रामभक्तीची सर्वत्र चर्चा होऊ लागली राम गुणाचा सागरू राम सुखाचा सुरतरू राम भक्ताचे माहेरू राम विसावाजनाचा राम मनाचे मोहन रामजीवाचे जीवन राम सदा समाधान ज्ञानी याचे वेणाबाईंनी केलेलं हे रामाचं स्तवन भक्तगण अक्षरशः पाठ करून रोज पूजेसमयी म्हणू लागले वेणास्वामींनी कथन केलं किंवा ओविबद्ध लेखन केलं म्हणजे त्यावर समर्थांची एवढी छाप असे की हे काव्य वेणाचे की समर्थांचे असा संभ्रम वाचणाऱ्याला होत असे एवढी वेणा समर्थ स्वरूप झाली होती म्हणून सीता ग्रंथ ग्रंथलेखनाचं श्रेय स्वतःकडे न घेता वेणास्वामी म्हणतात हे बोलणे यथार्थ करता राम याचा समर्थ कोणा सांगो हा गुह्यार्थ माझा मीच जाणे वेणाबाईंच्या छोट्या छोट्या पण प्रासादिक अभंगांना चाली लावून भक्तगण मोठ्या प्रेमाने गाऊ लागले वेणा हे समर्थ संप्रदायाचं महत्त्वपूर्ण प्रसारण केंद्र बनलं हळूहळू वेणाबाईंचा शिष्य संप्रदाय वाढू लागला महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर पण वेणाबाईंचे शिष्य पसरले महाराष्ट्राबाहेर वेणाबाईंचे मठ स्थापन होऊ लागले समर्थ प्रताप ग्रंथाचे कर्ते आणि वेणाबाई परंपरेतील गिरीधर स्वामी लिहितात वेणाबाईपासूनही कित्येक महंत झाले उत्तर भूमिसी बहुधा गेले त्रिवेणी अंतर्वेदी राहिले अयोध्या समीप करोनिया बाईयाबाई आक्काबाई बाकूबाई मुथाबाई भीमाबाई प्रयागचा वेणीमाधव हो, या महत्त्वाच्या अधिकारी शिष्यांनी वेणाबाईंकडून अनुग्रह घेतला त्यातली बाईयाबाई फार मोठ्या अधिकारी होत्या बालवयात त्यांना रामरायाने दर्शन दिलं रामरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी ही आठ वर्षाची बाईयाबाई मंदिरात गेली पण रामराय नैवेद्य घेईनात बालिका शोकमग्न जाहली तो काय आश्चर्य रामराय प्रकट जाहले त्यांनी तो दहीभाताचा नैवेद्य भक्षण केला बालपणापासून बाईयाबाईंचं सगळं लक्ष रामभक्तीमध्ये लागलं होतं अंतर्बाह्य ती राममय झाली होती आईने तिचं लग्न केलं पण नवऱ्या घरीसुद्धा ती संसारात रमेना सर्व काळ रामाचं सगुण ध्यान तिच्यासमोर राही ती चाफळला रामदास स्वामींना शरण गेली कारण सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं रामदास स्वामींनी तिला मिरजेला पाठवलं बाईयाबाई वेळाबाईंना शरण गेल्या आणि त्यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला अनेक स्त्रियांना समर्थांनी वेणाबाईंकडे अनुग्रह घ्यायला पाठवलं अशा प्रकारे वेणाबाईंचा संप्रदाय वर्धिष्णू होऊ लागला समर्थांचा आशीर्वाद खरा ठरला वेणाबाईंनी सात प्रकारची रामायणं लिहिली मंगल रामायण छंदो रामायण संकेत रामायण लवकुश रामायण सुंदर रामायण शब्दरामायण आणि भाषा रामायण ही सात रामायण वेणाबाईंनी लिहिली सर्वत्र रामकथेचा प्रचार केला गिरीधर स्वामी म्हणतात समर्थ देवे वेणाबाईसी वरदाने वरधाने दिधली, सीता स्वयंवरे रामायणे वदली रामकथा ब्रह्मांड भेदून नेली पहिलीकडे समर्थे विविध रामायण लोक वाचू लागले गाऊ लागले पारायण करू लागले या रामायणाच्या रूपाने रामचरित्राची उदंड सेवा वेणास्वामींच्या हातून घडली लोक आता वेणीला खरोखरच वेणी स्वामी म्हणू लागले तिची प्रतिभा पाहून मनाची मती गुंग झाली वेणी रामायणात वाली वध झाल्यावर वालीची पत्नी तारा रामांना म्हणते पती ब्रह्मांड हे ओस वाटे पतिवीण हे सौख्य कोठे न वाटे पतिवीण हा देव नाही स्त्रियांशी पती, पती श्रीपती दावी तू सांख्य राशी पतिवीण संपत्ती हे काय कीजे, पतिवीण हे व्यर्थ काया त्यजिजे पतिवर्तवानी वियोगून व्हावा पतिवीण हा प्राण आता त्यजावा वेणाबाईंच्या काव्यातला हा अनुप्रास स्त्रियांसाठी वर्णलेली पतिनिष्ठा ही सर्वांच्याच चिंतनाचा विषय झाली सीतेच्या शोधार्थ वनवासात रामलक्ष्मण फिरत असता शरद ऋतूतसुद्धा विरहाग्नीने तप्त झालेले राम हाती धनू घेऊन अग्नी वर्षावणाऱ्या चंद्रावर आपलं अस्त्र सोडण्याचा विचार लक्ष्मणाजवळ बोलून दाखवतात ही वेणाबाईची कल्पना त्या काळातले मोठे मोठे साहित्यिकसुद्धा नावाजू लागले होते प्रभू उपमा जानकीच्या मुखाची तुम्ही रामचंद्रू जगी मात साची लक्ष्मण जेव्हा रामाची समजूत घालतो की जानकीच्या मुखाला चंद्राची उपमा देतात तेव्हा कुठे रामाचा राग शांत होतो आणि तो, तो चंद्राला ते बाणाने छेदण्याचा विचार सोडून देतात वेणाबाईंच्या या कल्पकतेमुळे त्यांचं मराठी साहित्यातलं स्थान उंचावलं सतराव्या शतकात ग्रंथरचना करणारी सरस्वतीची ती पहिली मानसकन्या होती मात्र या स्तुतीसुमनांच्या वर्षावाने वेणाबाई गर्वोन्मत्त झाल्या नाहीत यात माझं काहीच नाही आहे ते सर्व वाल्मिक ऋषींचं आणि समर्थांच्या कृपेचं आहे उलट उदासी न श्रोती कदाही न कीजे असे न्यून ते पूर्ण साधू न घीजे असं अत्यंत नम्रपणे सांगून वेणास्वामी आपल्या सुद्धा पूर्ण भान ठेवून आहेत वेणाबाईंच्या रामायणांची लेखन वक्तृत्व कीर्तन संघटन या सामाजिक गुणांची अशा सगळ्या गुणांची कीर्ती चाफळपर्यंत पोहोचली एकदा आकस्मिक मठात जावं आणि मठ कसा कार्यरत आहे ते पाहावं असा विचार समर्थांच्या मनी आला समर्थ आणि भ्रमण या दोन शब्दांचं परस्परांशी अतूट नातं होतं भ्रमंतीसंबंधीचा संकल्प मनी येताच समर्थ तात्काळ त्याला आकार देत मनी येण्याचा अवकाश समर्थ एकटेच रामघळीमधून निघाले ते एकदम मिरजेच्या दिशेने चालू लागले महाराज महाबत खानाची छावणी आहे वाटेत एका शेतकऱ्याने त्यांना चालताना हटकलं पण हं असं म्हणून समर्थ चालतच राहिले सर्व काळ रामराय आपल्या सनिद्ध असतो आणि आपल्या जीवनाची साळीसूत्र त्याच्या हाती आहेत तो आपले रक्षण करीलच या दृढ श्रद्धेने समर्थांचे हातून प्रत्येक कृत्य होत होतं ब्राह्मणपुरीत सायंकाळच्या वेळी मठाच्या परिसराजवळ समर्थ येऊ लागले तेव्हा खूप मोठ्या स्वरात अनेक किशोर मुलं काहीतरी सुसूत्रपणे आणि एकत्रितरित्या म्हणत असल्याचं त्यांच्या कानी पडलं एकदम मठाच्या प्रांगणात शिरल्यास सर्व शिष्य थांबतील आणि त्यांचा रसभंग होईल म्हणून प्रांगणाच्या अलीकडील घराजवळ थांबून समर्थ शांतपणे तिथे उभे राहिले दुरितांचे तिमीर जावो विश्वस्वधर्म पाहो, जो तो सूर्ये हो प्राणी जात प्रथम एका कोमल आवाजात हे पसायदान म्हटलं जाई आणि त्या पाठोपाठ अनेक मुलं एका स्वरात म्हणत हा कोमल आवाज वेणास्वामींचा होता मठात त्या रोज सायंकाळी मुलांकडून पाठांतर करून घेत शंभर शंभर सव्वाशे मुलं मठामध्ये जमत सर्व संतांच्या वाङ्मयातले निवडक अभंग पद स्तोत्र वेणाबाई मुलांकडून पाठ करून घेत असत पसायदान संपेपर्यंत समर्थ जणू दबा धरूनच उभे होते ते कवन संपताच समर्थांनी एकदम मठामध्ये प्रवेश केला सारी मुलं समर्थांकडे खूप आश्चर्याने आणि तितक्याच आनंदाने पाहू लागली वीणास्वामी तर एवढ्या भांबावून गेल्या की त्या मठपती झाल्यावर प्रथमच मठात आलेल्या समर्थांचं कसं स्वागत करावं हेच त्यांना सुचेना सर्वात शेवटी बसलेल्या मुलास त्या जरा मोठ्या स्वरात म्हणाल्या अरे काशीराज पाय धुवायला पाणी दे बघू समर्थांना काशीराज झटकन उठला रामरायाच्या मूर्तीपुढे पूजेच्या पाण्याचा एक तांब्या होता तोच घाईघाईने उचलून समर्थांच्या दिशेने धावला आणि समर्थांच्या पायावर पाणी टाकू लागला तेवढ्यात त्याला थांबवीत समर्थ म्हणाले अरे ये मठीची समस्त मुले ब्रह्मज्ञ झालीत की काय अवघा वेदांत बाजार भरलेला दिसतो देवपूजेचे पाणी पाय धुण्यास हे काय घोटाळा वेणाबाई अत्यंत लीनतेने आणि प्रेमाने म्हणाल्या स्वामीजी आपणास पाय धुण्यास विलंब होऊ नये म्हणून तत्परतेने त्याने तो तांब्या दिला स्वामींचा गैरसमज न व्हावा ही प्रार्थना अरे पण देव मोठा की गुरु मोठा समर्थांनी वेणास्वामींची परीक्षा पाहण्यासाठी पुन्हा प्रश्न केला शाळेत तास चालू असताना अचानक शिक्षकाला सुपरवायझरने येऊन प्रश्न विचारावा तसं एवढ्या बालचमून देखत वेणास्वामींची जणू परीक्षा घेण्यासाठी समर्थांनी हा प्रश्न विचारला पण वेणास्वामी काही सामान्य नव्हत्या त्या तत्काळ म्हणाल्या स्वामीजी जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलीला हा विचारू असा उपदेश दासबोधाच्या चौथ्या दशकातल्या आठव्या समासात आपणच सांगितलात ना सद्गुरू होऊन देव मोठा जयास वाटेल तो करंटा या दासबोधामधल्या वचनाचं संस्करण या मुलांच्या अंतःकरणावर खूप खोलवर बिंबवलंय खुद्द रामराय स्वरूपदारी आलेलं असताना पाणी रामरायाच्यासाठी दडवून ठेवण्यात काय हाशील शिष्याकडून गुरूचा पराजय व्हावा तसं बेणाबाईंच्या उत्तराने समर्थ पूर्ण निरुत्तर झाले आम्ही आमूचे नित्यकर्म आटोपितो तुमचे अध्ययन चालू देणे असं म्हणून समर्थ आपल्या उपासनेला लागले तोपर्यंत मुलांचा वर्ग चालू होता त्यानंतर समर्थांनी मुलांना जरा उपदेश केला समर्थ अत्यंत प्रेमाने मुलांना सांगू लागले मुलांनो सत्य बोला आणि यथातथ्य चाला बरे तरच लोक तुम्हास मानतील तुम्ही विवेकी आहात ऐसे दिसते अंतर्यामी बुद्धी असू देणे बहुआलस्य बहुनिद्रा हे सकळही त्यजावे तिसा माझी काहीतरी लिहिते असा मोकळे प्रसंगी वाचते रहा, बहु खेळ नको लोकी भले म्हणतील ऐसे वर्तावे मरणोत्तर बहुतांचे मुखी तुमची ये कीर्ती राहील ऐसे वर्तावे मुलांना समर्थांच्या उपदेशाने खूप आनंद वाटला थोड्या वेळाने वेणाबाईंने खानाकडून आलेली मिठाई सगळ्या मुलांना वाटली तेव्हा समर्थ गमतीने एका मुलाला म्हणाले अरे मिठाईचे मिसे येतोस की सद्गुण शिकण्याची मिसे येतोस तेव्हा तो छोटासा मुलगा म्हणाला गुरुदेव स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधते ना त्या मुलाचं उत्तर ऐकून समर्थांना कौतुक वाटलं वेणाबाईंच्या तालमीत ही सारी मुलं तयार होत आहेत याचं त्यांना आश्चर्य आणि अभिमान वाटला समर्थ केवळ एकच दिवस तिथे राहिले वेणाबाईंचे सर्व ग्रंथ त्यांनी पाहिले काही वाचले त्यांना आनंद वाटला वेणास्वामींना ते म्हणाले शिवाजीराजेंना रायगडी राज्याभिषेक जाहले स्वराज्य निर्माण झाले कीर्तनातून लोकांना थोडे थोडे स्वराज्याचे महत्त्व समजवून सांगा स्वराज्याविना स्वधर्म कैसा तगू शकेल समर्थांचा हा नवीन दृष्टिकोन वेणास्वामींना रुचला आपल्या आज्ञेनुसार वागीन असं तिने कबूल केलं वेणास्वामी पुढे म्हणाल्या महाराज येथून पुढे दर रामनवमीस चाफळला उत्सवी येण्याची अनुज्ञा व्हावी बाईयाबाई येथील मठाचा कारभार आम्ही नसतानाही फार सुरेख चालवतात मी येथे नसले म्हणजे तिचाही आत्मविश्वास वाढेल उत्सवास चाफळी जरूर यावे पण आम्ही आता सातारा नजीक परळी किल्ला आहे तेथे जाण्याचा विचार करतो चाफळचा गलबला बहुत अनावर झाला एकांतासाठी परळी किल्ला पसंत केलाय आम्ही या उत्सवी चाफळला असणार ना आपण वेणाने विचारलं आपण चाफळी येत जावे शेष शे रघुनाथ चरणी सोपवावे असं म्हणून समर्थांनी वेणाबाईंचा निरोप घेतला तिचं कार्य आणि कर्तृत्व पाहून त्यांना आंतरिक समाधान झालं होतं वेणाबाईंचं जीवनसाफल्य हे त्यांच्या जीवनसाफल्याचं जणू अविभाज्य अंग होतं घटक होतं पौर्णिमेचा चंद्र पाहून सूर्याला कोण आनंद वाटत असेल हे तुम्हा आम्हा सामान्यजनांना कसं कळावं समर्थांचं मिरजेच्या मठामध्ये येणं हा वेणाबाईंचा आनंद आणि वेणाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा समर्थांना झालेला आनंद या दुग्ध शर्करा आनंदाची अनुभूती घेण्याचा आपणही प्रयत्न करूया आणि तुर्तास इथे विराम घेऊया नेहमीप्रमाणेच पुढच्या भागात पुन्हा भेटूया जय जय रघुवीर समर्थ